7 जानेवारीला कर्जतच्या पोलीस ग्राउंडवर ऐतिहासिक सभेच्या रूपाने होणार आहे. खोपोली कर्जत शहापूर हा राष्ट्रीय महामार्ग कर्जत तालुक्यातून गेलेला आहे. तर रस्ता तयार करून काही वर्ष लोटली असताना हा महामार्ग आजही अर्धवट अवस्थेत आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीचं भूसंपादन होऊनही आजवर त्यांच्या जमिनीचा मोबदला दिला नसल्यानं त्यांनी जमिनी अडवून ठेवल्यात. तर तब्बल प्रशासन उदासीन असल्यानं गेले 12 वर्ष या विरोधात शेतकरी लढा देत आहेत. दरम्यान आजही मोबदला मिळाला नसल्यानं आता कर्जत तालुक्यातील शेतकरी आक्रमक झालेत. तर मोबदला मिळाला नाही तर रस्त्यावरच झाडांची लागवड करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. खोपोली हाळफाटा ते कर्जत मुरबाड शहापूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548A ची सुरुवात शासनानं 2011 मध्ये केली. त्यानुसार पूर्वीचा एकपदरी मार्ग मोठा करण्याचं नियोजन आखलं गेलं. त्यासाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली. मात्र महामार्ग करताना हाळफाटा ते कर्जत फाटा इथपर्यंत काम करताना शेतकऱ्यांच्या जमिनीचं भूसंपादन शासनानं करण्याआधीच कामाला सुरुवात केली. त्यामुळे भूसंपादनाची प्रक्रिया शिल्लक राहिली. मात्र ठेकेदारानं थेट कामाला सुरुवात केल्यानं ज्या शेतकऱ्यांच्या मालकीचा रस्ता होता त्यांना मोबदला न मिळाल्यानं त्यांनी रस्ता अडवून ठेवला. परिणामी अनेक उपलब्ध जागी सुद्धा ठेकेदारांनी रस्ता तयार केला. त्यामुळे आजही या 90 किलोमीटर लांबी असलेल्या रस्त्यावर अनेक ठिकाणी काम अर्धवट आहेत. तर रस्त्यामुळे शेती बाधित झालेल्या हाळफाटा ते कर्जत वरणे येथील शेतकरी गेली 12 वर्ष मोबदल्यासाठी लढा देत आहेत. मात्र आजवर प्रशासनानं त्यांची बोळवण केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. दरम्यान सुरुवातीला MMRDA, त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि आता महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ अशा अनेक विभागात लढा दिल्यानंतर 12 गावातील 256 शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. कारण हा रस्ता आहे हा माझ्या जागेमध्ये आहे आणि MMRDC आणि MMRDC या रस्त्यामध्ये खचून केलेले आहे आणि आर्थिक वर्गाने आम्हाला सांगितलं 15 दिवसाची मुदत दिली म्हणजे काही शेतकऱ्यांना तुम्हाला 15 दिवसांनी पेमेंट करतो पण त्यांनी आमची फसवणूक केली आणि आम्ही आता पाठपुरा करतो तरी आम्हाला दाद देत नाही ते लोक. त्यामागची कारणं तशी बघायला गेलं तर भरपूर आहेत. कारण पहिला मुद्दा आहे की शेतकऱ्यांना या रोडमध्ये जे बाधित झालेले शेतकरी आहेत जमीन गेलेले आहेत त्याचा कुठलाही मोबदला दिलेला नाही आहे. त्याच्यामुळं या रस्त्याची शेतकऱ्यांनी अडवणूक केलेली आहे. हा रस्ता पूर्वी PWDकडून MMRDकडे डेव्हलपमेंट करण्यासाठी दिला. MMRDनी जे इंजिनियर होते त्यांनी शेतकऱ्यांना कुठंतरी आश्वासनं दिली की तुम्हाला 8 दिवसामध्ये ते 15 दिवसामध्ये मोबदला मिळेल, तुम्ही रस्ता बनवून द्या. परंतु MMRDनी हा रस्ता डांबरीकरण केल्यानंतर शेतकऱ्यांकडं दुर्लक्ष केलेलं आहे. त्याच्यानंतर हा रस्ता त्यांनी हस्तांतरित केलेला आहे आणि आत्ता या रस्त्यावरती कार्यरत जो आहे ती MSRDC काम करते आणि 2017 सालापासून या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिलेला आहे. आणि राष्ट्रीय महामार्ग म्हटलं तर 4 लेन असतो आणि तो पूर्णपणे क्लिअर असतो. परंतु इथं हा राष्ट्रीय महामार्ग घोषित करूनसुद्धा हा रस्ता पूर्णपणे खड्डेमय राहिलेला आहे. आणि त्याचं कारण का मोबदला नाही आहे. जे शेतकरी विरोध करतात ते फक्त मोबदल्यासाठीच करतात, त्यांना जमीन देण्यासाठी कुठल्याही शेतकऱ्याची हरकत नाही आहे. कारण हा रस्ता जर आपल्या तालुक्यामधून जातोय तर आपल्या तालुक्याचा विकास होतोय, पण मोबदला न दिल्यामुळे येथील शेतकरी पूर्णपणे विरोध करत आहेत या रस्त्यासाठी. तरी माझी प्रशासनाला, प्राधिकरणाला, MSRDCला, राष्ट्रीय महामार्गाला एवढीच विनंती आहे का या रस्त्यामध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांचा पहिले मोबदला देण्यात यावा, त्याच्यानंतरच या रस्त्याची जी काही पुढचं काम असेल ते करण्यात यावं. पुढे जाऊन आपण उपोषण आंदोलन करण्याचा विचार आहेच. पण जोपर्यंत हे मोबदला देत नाही तोपर्यंत आपलं चालू राहील. कारण आम्ही MMRDबरोबर उपोषणाचे मार्ग अवलंबले होते परंतु त्याही काही आम्हाला आश्वासनं दिली, अशी तोंडी पण नाही दिलेली. त्यांनी आमच्याबरोबर पत्रव्यवहार केलेला आहे का आम्ही तुम्हाला 3 ते 4 महिन्यामध्ये कारवाई पूर्ण करतो. परंतु प्राधिकरणाचं पण असं होतं आहे का दर 6 महिन्याला वर्षाला अधिकारी बदलतात, नवीन अधिकारी येतात, ते म्हणतात आम्हाला याचं काहीच माहीत नाही आहे. पुन्हा त्याची सुरुवात ABCDपासून होते. तरील जोपर्यंत मोबदला देत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या जमिनी पुन्हा ताब्यात घेणार आहेत. जे यांनी नादुरुस्त केलेली आहे त्याची आम्ही साफसफाई करून आम्ही पुन्हा शेती लावू. आम्ही याच्यामध्ये भात लागवड जे आमचं काही वार्षिक उत्पन्न होतं पूर्वीपासून ते आम्ही घेण्यास सुरुवात करू. झाडे झुडपं याच्यामध्ये लावून आम्ही
करणार आहे. जो पूर्व जो रस्ता होता, पुन्हा भूसंपादित केलेला रोड जो होता पीडब्ल्यूडी रोड, त्या जागेमधून प्राधिकरणाने रस्ता बनवण्यात यावा. सर्वांनी बघितलेले आता गेले कित्येक वर्षी ते नाटकं चाललेले आहेत. रोड बनवायचं अर्धवट ठेवलं आहे, ते शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहे ते अजून तो तसाच भिजत भोंगडे पडले आहे. त्याचं काय हे झालं नाही आणि ह्या रोडची वारंवार स्वतः आता पाऊस पडला का तर पावसात खड्डे आणि तसे बोलवायचे. आता शेतकरी विरोध करणार सामाजिक, कारण त्यांचा अजून मोबदला त्या सरकारने दिलेला नाही, ते कसं काय मंजुरी करून देणार येणार रोडला, तर त्याची पण दखल घेतली पाहिजे शासनाने. ते का अजून शासनाने दरबारे ते भिजतच पडलेले, कित्येक वर्षे कित्येक कार्यकर्त्यांनी त्यांनी आंदोलनं केली, कित्येक वेळा त्याचा हे घेतला, पण त्यांनी का अजून त्याचा हे केलेलं नाही. रस्त्याची दुरावस्था तशीच ठेवली आणि कित्येक आता 100 बघता बोन 100 स्पीडने गाडी येते आणि इथं खड्ड्यात आपटते. कितीतरी असे लोकांचे बळी गेलेले आहेत, तरी पण शासनाचे या रस्त्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. आता त्यांनी हां रोडला या बॅरिकेड नाही, बोर्ड नाही, कुठलं हे नाही, तर त्याची त्यांनी दखल घ्यावी अशी आमची मागणी आहे. मी माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये एक अर्ज टाकला होता, त्यांनी सांगितलं काम होईल, काम प्रस्तावित आहे. 21 दिवसांनी मला त्यांनी नोटीस दिला, त्याच्यात सांगितलं काम प्रस्तावित आहे. 10 वेळा प्रांत ऑफिसला जावा नाही, ते तुमच्या पुढाऱ्यांमुळे तुमच्या एजंटमुळे असं काम अडकलेलं आहे. जिल्हाधिकारी अलिबाग त्यांच्याकडे जावं ना, प्रस्तावित आहे, प्रोसिजर मध्ये आहे, होणार आहे, 1 महिन्याने होणार आहे, 2 महिन्याने होणार आहे. आणि हे शेतकरी संघाचे कोणते अध्यक्ष आहेत तेही तसेच बोलतात, म्हणजे हे सगळे मिळालेले सगळे बंधू आहेत आणि इकडे काय सांगतात की टक्केवारीमुळे आणलेलं आहे काम, दुसरीकडे जावं. MMRDला म्हणतात की आमच्यामुळे तर आणलेलं आहे, म्हणजे MMRD म्हणजे आमच्यामुळे आणलंय, ते म्हणताय त्यांच्यामुळे आणलंय, कोणामुळे नक्की आणलंय आणि का करत नाही. लोकांची फसवणूक करून हे तुम्ही कामं केली का? आतापर्यंत तुमच्या जागा घेतली त्याचा काहीच मोबदला तुम्हाला मिळाला नाही. आज 12 वर्षात एक पा दिलाय. मी सुद्धा GCP अडवली होती माझ्या जागेमध्ये 2012 म्हणजे नोटीस न देता तुम्ही कळवली होती JCP. त्याच्यानंतर मला सांगायला आले की नाही जागा एक्वायरेशन केलेली आहे 2011 आणि म्हणून आम्ही काम करतोय. कोणाला विचारलं? आम्ही तर ठाण्याला असतो, आम्हाला नोटीस पण भेटत नाही. वर्णे या ठिकाणी आहोत. हा रस्त्याची दुर्दशा जर आपण बघितली तर गेले अनेक वर्ष, मला वाटतं 12-13 वर्ष या रस्त्याची अवस्था हीच आहे. आणि इथलं जो जाणारा येणारा गाड्या आहेत त्यांचं इतकं नुकसान होतं आहे की खड्डे पडलेले आहेत, कुठेही बॅरिकेड्स नाही, कुठेही दिशादर्शक फलक नाही आहेत. जो 80-100 स्पीड लावलेला आहे त्यांनी त्या स्पीडने गाड्या येतात आणि आपटतात, ॲक्सिडेंट होत आहेत. यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर काय तो निर्णय घ्यायलाच पाहिजे. आणि हे बाधित शेतकरी आहेत, आमची तर ही मागणी राहील की बाधित शेतकऱ्यांना प्रथम तर त्यांचा मोबदला द्यावा, आणि जर तो मोबदला मिळत नसेल तर आमचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या पाठीशी कायम राहील. आणि ते ज्या टाईपने आंदोलन करतील त्यांना आम्ही पूर्णपणे सहकार्य करू. जर ते बोलले की आमची जमीन पूर्ववत करून द्या, तर आमच्या स्वतःच्या खर्चानी इथे ही सगळी भराव पडलेला आहे तो काढून दिला जाईल आणि त्यांच्या जमिनी त्यांना दिल्या जातील.